तुमच्या आजाराशी संबंधित व्यक्तींची माहिती खालील प्रमाणे आहे. आतापर्यंत होम क्वारंटाईनमध्ये 8,412 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 4,983 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 3,429 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 3,447 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2,585 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 862 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. आत्तापर्यंत एकूण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 3,502. त्यापैकी 3,360 व्यक्तींचा अहवाल प्राप्त झालेला आहे व अद्यापही 142 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. प्राप्त झालेल्या 3,360 अहवालापैकी 3,052 अहवाल निगेटिव्ह आले असून 308 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. काल हा आकडा 277 होता, आज त्यात 31 भर पडलेली आहे. आज एकूण 129 अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 98 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत तर 31 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. आज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 12 आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 308 आहे. त्यापैकी 21 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. अद्यापही 203 व्यक्ती हे उपचार घेत आहेत तर 84 व्यक्ती उपचार घेऊन बरे झालेले आहेत. आज जे 31 अहवाल प्राप्त झालेले आहेत त्यापैकी 2 व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.